याद भी आती है।
शब्दांचे अर्थ कळलं तर गाणं, शब्दांचे अर्थ कळले तर गाणं, आणि दोन शब्दांच्या मधल्या जागांचे अर्थ कळले तर कविता. कर्म म्हणून यमक जुळलं तर गाणं, मर्म म्हणून यमक जुळलं तर कविता. पान भरण्यासाठी लिहिलं तर गाणं, मन भरण्यासाठी लिहिलं तर कविता. काहीतरी सुचलं म्हणून लिहिलं तर गाणं, आणि काहीतरी साचलं म्हणून लिहिली तर कविता. पण याही पलीकडे एखाद्या क्षितिजाच्या पार सहज म्हणून एखादं गाणं लिहिता लिहिताच अचानक डोळ्यात पाणी आलं तर समज झालं आहे एका अस्सल कवितेचं गाणं. अशाच अस्सल कविता आणि गाणं आपण आत्ता ऐकल्यात. दोघांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवूयात. आणि पुढचा परफॉर्मन्स आम्ही घेऊन येत आहोत सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते 8. ही वेळ कशाची असते साधारण पुणेकरांची सांगू शकेल कोणी? ही वेळ असते ट्रॅफिक जॅमची, अडकण्याची, चालत लवकर पोचू की काय असं वाटणारा गाड्यांचा स्पीड, धूर, हॉर्नचे कर्कश आवाज आणि आपली होणारी चिडचिड, रस्त्यांवर एकमेकांना होणारा पदवीदान समारंभ, अशा स्थितीचा रोज सामना करणारा पुणेकर. आजही आम्ही तुम्हाला अशाच ट्रॅफिक जॅमचा अनुभव देणार आहोत. साधारण वेळही तीच आहे, पण हा अनुभव तुम्हाला सुखद, सुरेल आणि पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटणारा असेल याची मी खात्री देते. सादर करीत आहोत ट्रॅफिक जॅम.